जय महाराष्ट्र. मी शिवसैनिक. सर्वसामान्यांचा कुतूहलाचा विषय, सर्वसामान्यांचा रोजच्या जीवनातला पैशाचा विषय रिक्षा टॅक्सी. आणि तशीच एक रिक्षा, जशी मला ती टॅक्सी सापडली होती तशीच मला रिक्षा सापडलेली आहे. हीच ती रिक्षा ज्याच्यामध्ये बटन लागलेलं आहे त्याला हल्ली GST असं नाव दिलं जातं. या रिक्षामध्ये बटन आहे आणि बटन चालू कर, जरा बटन चालू कर. आता हे तुम्ही बटन चालू केलेलं आहे आणि आता ह्याचं मीटर फास्ट होणार आहे. याला खूप मार मारलेलं आहे, कारण हे जे असतात ना हे कधी सुधारणार नाहीत. याला ठोकावंच लागणार आहे, कारण सीधा चल सीधा चल. तर तुम्हाला दोन गोष्टी प्रामुख्याने मला दाखवायच्या आहेत की तू सीधा चलते रे. आता ही रिक्षा चालू आहे त्यावेळी हे ब्लिंक होतोय, हे डॉट दिसतोय तुम्हाला, तो ब्लिंक होतोय. आणि आता मी थोड्या वेळेने ती रिक्षा थांबवेन. अभी ना थोडा गर्दी कम देख के ना उधर थोडा आगे लेके ना रिक्षा एक साइड में रुका, थोडा आगे ले स्टॉल के आगे ले. परंतु तुम्ही हे मीटर बघा, आत्ताच आपण हे मीटर टाकलेलं आहे. आणि ज्यावेळी गाडी रनिंग असते ना त्यावेळी हे इथे ब्लिंक होतं, हा डॉट दिसतो तो ब्लिंक होतं. अभी गाडी रुका रे, गाडी रुका. आता गाडी थांबल्यानंतर ओ बटन चालू आहे, बटन बंद कर. बघा आता बटन बंद केलंय आणि ही गाडी थांबलेली आहे, त्यावेळी इथे कोणताही डॉट येत नाहीये. अभी बटन चालू कर. आता बटन चालू केलं आणि इथे हा डॉट ब्लिंक होत आहे. याचा अर्थ काय आहे की ज्यावेळी ते टायर ज्यावेळी रनिंग मध्ये असतात, म्हणजे रनिंग ज्यावेळी गाडी असते त्यावेळी ही ज्यावेळी हे ब्लिंक व्हायला पाहिजे. पण आता गाडी थांबलेली असताना सुद्धा ज्यावेळी हा डॉट दिसतोय याचा अर्थ त्या गाडीमध्ये बटन लागलेला आहे. हा पुरावा आहे, म्हणजे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी वाहतूक कोंडीमध्ये ज्यावेळी गाडी तुमची थांबलेली असते त्यावेळी इथे आहे ना, ज्यावेळी थांबलेल्या गाडीमध्ये इथे डॉट नाही आला पाहिजे. हा डॉट याचा अर्थ ती गाडी रनिंग मध्ये आहे. मी हे नवीन नवीन खुलासे का करतोय, कारण ही ज्यावेळी रिक्षा सापडली त्याच्यामध्ये काय तंत्र असू शकतं, कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येईल. तर अरे हे बटन बंद कर रे. बघा ते बटन बंद केल्यानंतर ही नॉर्मल रिक्षा ही मीटर चालू आहे आणि इथे हा डॉट येत नाही. चालू कर बटन. बघा तो हा डॉट आला आणि हा डॉट त्यावेळी आला ज्यावेळी ही गाडी थांबलेली आहे. त्या डॉटचा अर्थ गाडी रनिंग, म्हणजे त्याचे टायर चालतात. आता आपण रनिंग मध्ये ही गाडी घेऊन जाऊया, म्हणजे तुम्हाला अंदाज होईल. अभी बटन बंद कर. एक मिनिट रुक, गाडीवर बैठ. आता बटन बंद केलेलं आहे आणि आता आपण रिक्षा चालू ठेवलेली आहे. चल आगे चल. बघा ही रिक्षा चालू केली, आता बटन बंद केलेलं आहे. पण रनिंग रिक्षामध्ये ज्यावेळी टायर चालतात त्यावेळी हे थोडं ब्लिंक होत आहे. आता अभी रुका, जरा रुका. आता बघा पूर्णपणे थांबवलेली आहे, बटन लावलेलं नाहीये पण हा डॉट गेलेला आहे. अभी वो बटन चालू कर. बघा हा डॉट आला. हा तुम्हाला सर्वात मोठा पुरावा आहे एखादी रिक्षा किंवा एखादी टॅक्सी ज्यावेळी अशी थांबलेली असेल आणि त्यावेळी ज्यावेळी इथे असा ब्लिंक एखादा डॉट होईल याचा अर्थ त्या रिक्षा आणि टॅक्सीमध्ये मीटरमध्ये बटन लावलेलं आहे. हा सर्वात मोठा सर्वसामान्यांसाठी खुलासा आहे की ती रिक्षा तुम्ही बिंदास त्या रिक्षा टॅक्सीवाल्याला थांबवा. रनिंग मध्ये ब्लिंक होणार पण रिक्षा थांबली असताना आता बटन चालू आहे म्हणून इथे ब्लिंक होत आहे. बटन बंद कर. बघा हा डॉट गेलेला आहे. हेच तुम्हाला ओळखण्याचा एकदम सिंपल हा उपाय आहे. एखादं मीटर फास्ट होतं ते जम्पिंग वरनं कळतात. आता बघा मी हार्डली जिथे 20 रुपये व्हायला पाहिजे होतं तिथे 41 रुपये झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा खुलासा मी करतोय. अशा मुंबईमध्ये अशी समाजकंटक गुन्हेगारी पार्श्वभूमीची समाजकंटक, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असू दे, बँड्रा टर्मिनस असू दे, किंवा मानकूर गोवंडी, शिवाजीनगर, बैंगनवाडी, चेंबूर, कुर्ला टर्मिनस, अशा बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये अशी समाजकंटक आहेत, असे मोकाट फिरतात. आणि या समाजकंटकांना मी काय करणार आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याची रिक्षाही तोडणार, यालाही तोडणार आणि पोलिसांकडे देणार नाही, कारण पोलीस लोकांना ज्यावेळी गडदुल्यांना चोर लोकांना ज्यावेळी आम्ही घेऊन जातो त्यावेळी त्यांना ते कायदे कानून नसतात, ते सगळे आम्हाला लागू होतात, कारण आम्ही त्यांना देतो. तर त्याच्यामुळे फार मोठा फेलियर आहे.
आणि ह्या रिक्षा मलाच भेटतात आणि बहुतेक त्यांना मार खायचा असतो. पण शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये अशा पद्धतीने क्रिमिनल जी लोक आहेत, जी समाजकंटक आहेत, त्यांचे सर्व जे धंदे जे आहेत इलिगल हे बंद करणार आणि सर्वसामान्यांची लुटमार करणाऱ्यांना यापुढे मुंबई ठेवणार नाही. त्याच्यासाठी हा मी खुलासा केला. अशा रिक्षा टॅक्सी यापुढे भेटणार नाहीत. आता मी त्याला हे सगळं दाखवलेलं आहे. आता त्याला बिर्याणी, शेवकुर्मा, लस्सी, चहा जे काय आहे ती इथेच त्याची धुलाई करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा जर मला अशी एखादी रिक्षा सापडली तर ती नेक्स्ट टाइम परत सापडणार नाही. अशाच पद्धतीने या मुंबईतनं रिक्षा कमी होतील. मुंबईमध्ये पोलिसांची भीती असली पाहिजे आणि ती जर नसेल तर त्या तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची भीती त्या समाजकंटकाला असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि लवकरच याच्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना दिलासा देणार आणि हे मीटर, घोडे मीटर बंद करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.